महाराष्ट्रातील कारागृहातील केंद्र संयोजकाची आज ही पहिली बैठक आहे राज्यस्तरीय. या बैठकीसाठी सन्माननीय कुलगुरु वायुनंदन साहेब उपस्थित राहणार आहेत. दुसरे संचालक विद्यार्थी सेवा विभागाचे डॉक्टर प्रकाश आतकरेजी, त्याचप्रमाणे उमेश राजदेवकर सर डॉक्टर साहेब आहेत, उत्तमरावजी जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आमचे शरद कटावकर साहेब आहेत. पुण्यातलं हे कामकाज चालू आहे, नाव उत्तम आहे, त्याप्रमाणे उत्तम आहे. ज्ञानाचा प्रकाश घेऊन प्रकाशजी महाराष्ट्रभर काम करतात हा केवळ योगायोग आहे. शरदजीनं शरदाचं चांदणं थोडक्यात इथं आपल्या मनोगतामध्ये मांडलेलं आहे. सर्वप्रथम मी आपल्याला या बैठकीची पार्श्वभूमी सांगतो आणि कागदावर जरी आपल्याला केंद्र संयोजक म्हटलं असलं, मानधन जबाबदारी नियुक्ती या गोष्टी बाजूला ठेवून जर खऱ्या अर्थानं आपण गुरु किंवा महागुरुची भूमिका बजावतोय हे तुम्ही मनामध्ये जर ठरवलं, तर आत्ता राजदेवकर साहेबांनी सांगितलेल्या किंवा लिहिली गेलेली पाठी असलेले पार्श्वभूमी असलेले बंदीजन आपल्याकडे आहेत, या अडचणी जेव्हा गुरुच्या पवित्र नात्यानं सेवा म्हणून तुम्ही करण्यासाठी तुमच्या मनाचा निश्चय कराल, तेव्हा आता दिसणाऱ्या किंवा भविष्यात येणाऱ्या जाणवणाऱ्या समस्या ह्या खूप छोट्या वाटतील. तेव्हा समर्पण भावानं हे काम करणं गरजेचं आहे. संपूर्ण राज्यभर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ वेगवेगळ्या वंचितांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय. ही ज्ञानाची गंगा एका ठिकाणी मर्यादित न राहता सर्वसामान्यपर्यंत पोहोचवण्याचे त्यांचे भगीरथ प्रयत्न आहेत आणि म्हणूनच आपण भाग्यशाली आहोत की ही गंगा ज्ञानाची त्यांनी आपली दारापर्यंत आणलेली आहे कारागृहाच्या. मी स्वतः आपल्याला सांगू इच्छितो, मला अभिमान आहे असा काही फलक लावायची गरज नाही, मी लाभार्थी आहे म्हणून, पण मी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा विद्यार्थी आहे आणि मी MBA केलेला आहे. माझं बेसिक शिक्षण MTech झाल्यानंतर मी औरंगाबादला लॉ केला, त्यानंतर साताऱ्याला पोलीस अधीक्षक असताना थोडं बाहेर जाऊन बोला मॅडम यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या मार्फत राबवणाऱ्या या कार्यक्रमाचा लाभ घेऊन मी आणि बरेचसे अधिकारी कर्मचारी यांना पदवीचं आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी पुढाकार घेऊन राज्यामध्ये सगळ्यात जास्त नॉमिनेशन आम्ही सातारा जिल्ह्यामधून दिले होते आणि त्यानंतर तिथं न थांबता परत मी नांदेडला पोलीस अधीक्षक असताना कम्युनिटी पोलिसिंग या विषयावरती PhD मिळवलेली आहे. तेव्हा शिक्षणाला तुमचा हुद्दा वय या गोष्टी काही आड येत नाहीत. त्यानंतर जेव्हा आतकरे सर आले ऑफिसला तेव्हा माझा पहिला प्रश्न त्यांना मी विचारला स्वार्थी भावनेनं की आपल्याकडे क्रिमिनॉलॉजीवरती काही पोस्ट ग्रॅज्युएशन आहे का, ते होतं किंवा नवीन टाईप चालू आहे असं म्हणाले. त्या दरम्यान मग मी पुणे विद्यापीठामध्ये MA पॉलिटिकल सायन्सला ॲडमिशन घेतलं. तेव्हा सांगण्याचा उद्देश जे जुन्या काळामध्ये स्वातंत्र्योत्तर काळामध्ये किंवा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सांगितलं जायचं, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते एका अर्थानं खरं आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, त्याच्यामध्ये सुद्धा शिक्षणाचा उल्लेख त्यांनी केलेला आहे.
आणि ज्याला आपण आपल्या भारतीय संतोषाचे जनक म्हणतो त्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी जी शिक्षणाबद्दल मांडलेले विचार आहेत ते अतिशय मौलिक आहेत. आजही जे या शिक्षणापासून वंचित आहेत त्यांच्यासाठी ते तितकेच लागू आहेत. विद्येविना मती गेली, मतीविना निधी गेली, मतीविना गती गेली, गतीविना शूद्र खचले, एवढे सगळे अनर्थ एका अविद्येने केले. आणि मला असं वाटतं या दृष्टीनं अभ्यास झालेला नसेल पण तुरुंगामधल्या बंदीजनांची संख्या जर बघितली आणि त्यांना जर चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळालं असं कदाचित तर या तुमच्या कारागृहाच्या भिंतीच्या आत ते आले नसते. तरी परंतु जे काही झालं घडलं ते आज आपल्या अखत्यारीत आहेत. संपूर्ण राज्यामध्ये 30,000 जास्त कैदी बांधव आहेत, बंदीजन आहेत. विभागनीय महाराष्ट्रातील बंद्यांची मागील 5 शैक्षणिक माहिती या ठिकाणी संकलित केलेली आहे. त्याच्यामध्ये पदवीपूर्व परीक्षेमध्ये पुरुषांनी 1,946 पुरुषांनी सहभाग घेतला आहे, 64 महिलांनी सहभाग घेतला आहे. आणि पदवी परीक्षा 1,322 पुरुष आणि महिला 45. आणि पदव्युत्तरमध्ये पुरुष 110 आणि महिला 2. इतर अभ्यासक्रमामध्ये संपूर्ण राज्यामध्ये 207 पुरुषांनी आणि 0 महिलांनी सहभाग घेतला आहे. एकीकडे ओव्हर क्राऊडिंग किंवा 30-35,000 संख्या आपल्याकडे बंदीजनाची गाठली जाते आहे आणि ज्यांनी हा शैक्षणिक लाभ घेतला आहे ते 2,000 आसपास आहे. याच्यावरून आपल्याला अधिक गांभीर्याने हे काम हाती घेण्याची गरज आहे. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की हे कार्य गुरुच्या भावनेनं, समर्पणाच्या भावनेनं आपण एकत्रितपणानं जर केलो आणि मनामध्ये हे खून गाठ बांधली पाहिजे. अंडर ट्रायल्सचं सोडून दिलं परंतु किमान जे शिक्षा झालेले बंदीजन आहे, काही शिक्षा झालेला बंदीजन पदवीपूर्व पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतल्याशिवाय कारागृहातून बाहेर पडणार नाही अशी खून गाठ तुम्ही स्थानिक गुरुंनी, तिथल्या तुरुंग प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी जर मनाशी ही गाठ बांधली तर तुरुंग हे ज्ञान मंदिर झाल्याशिवाय राहणार नाहीत. यशवंतराव चव्हाण विद्यापीठाचे अधिकृत सब सेंटर म्हणून जे तुम्हाला अपेक्षित आहे त्या पद्धतीनं हे तुरुंग आपल्याला रिझल्ट देऊ शकतील. दुसरं, काउन्सिलिंग करत असताना ज्या अडचणी येतील त्याच्याबद्दल ते तज्ज्ञ सांगतील. परंतु प्रामुख्यानं इतर भौतिक सुविधा त्याला देत असताना त्यांचं मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित ठेवण्याची मोठी जबाबदारी तुरुंग प्रशासनाच्या अधिकाऱ्यावरती असते. आणि त्या दृष्टीनं त्याच्या जीवनामध्ये जो बदल झालेला आहे, बाहेरल्या मुक्त जीवनामधून बंदिस्त जीवनामध्ये तो प्रवेश केलेला आहे, तेव्हा हा वेळ कसा घालवावा हा त्याच्यापुढे मोठा समस्या आहे, प्रश्न आहे. तेव्हा अशा शिक्षणाच्या उपक्रमाच्या माध्यमातून जर त्याचा वेळ सार्थकी लागला आणि त्याचबरोबर त्याला पदव्युत्तर असेल, पदवी असेल, पदविका असेल, काही ज्ञान संपादन करण्याची जर गोडी लागली तर हे वैयक्तिक बंदीजनासाठी सुद्धा खूप मोलाचं, फायद्याचं, उपयोगाचं आहे. आणि एकदा तो चांगल्या विचारांनी प्रेरित झाला, चांगल्या कामाला लागला, आपला वेळ चांगल्या पद्धतीने घालू लागला तर तुरुंग प्रशासनाला भेडसावणारी जी दुसरी समस्या आहे, जे चॅलेंजेस आहेत, तेही कमी होण्याला आपल्याला निश्चितपणानं मदत होणार आहे. आणि त्याचबरोबर तुरुंगातून बाहेर पडताना एक ज्ञानसंपन्न, कलासंपन्न व्यक्ती म्हणून तो जर बाहेर पडत असेल तर त्यांनी प्राप्त केलेल्या ज्ञानाच्या जोरावर, त्यांनी प्राप्त केलेल्या या कलेच्या कौशल्याच्या जोरावर उद्या समाजात गेल्यानंतर पुन्हा पुढे हात पसरण्याची वेळ, जुगळी पसरण्याची वेळ त्याच्यावर येणार नाही.
आणि स्वाभिमानानं तो समाजामध्ये ताठ मानेनं जगेल आणि समाजामध्ये सुद्धा त्याला ताठ मानानं जगता यावं यासाठी विविध समाजसेवी संस्थांच्या माध्यमातून त्याच्याकडे गुन्हेगार म्हणून पाहिलं जाऊ नये म्हणून शांतीदूत सारखे काही एन जी ओज आहेत त्यांच्या मदतीनं त्याला सन्मानानं समाजात पुन्हा त्याचं स्थान निर्माण करावं त्याला जे काही पुढचं आयुष्य त्याला ज्या पद्धतीने करायचं आहे घालवायचं आहे त्यासाठी समाजानं सुद्धा त्याच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे. तेव्हा या यशवंतराव चव्हाण उच्च विद्यापीठाच्या शिक्षणाच्या ज्ञानाच्या गंगेच्या माध्यमातून मी सांगितल्याप्रमाणे त्या कैद्याच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडू शकतो आणि म्हणून मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे थोडंसं नोकरी किंवा जबाबदारी या वेगळ्या दृष्टिकोनातून न पाहता एक खऱ्या अर्थानं चांगली समाजसेवा समर्पण भावनेनं आपण केलो तर निश्चित येणाऱ्या जीवनपासून मी सांगितलं यश किती येईल ते परमेश्वराच्या हातात राहू द्या परंतु आपण त्या केंद्राचे गुरु म्हणून संयोजक म्हणून केंद्र संयोजक म्हणून आणि आपले तिथले अधिकारी त्यांनी असं जर ठरवलं की एकही शिक्षा झालेला बंदी यशवंतराव चव्हाण विद्यापीठाचं कुठलं ना कुठलं प्रमाणपत्र मग ते स्किल डेव्हलपमेंटचं असेल पदवीचं असेल पदविका असेल पदव्युत्तर असेल हे घेतल्याशिवाय तो बाहेर जाणार नाही अशा पद्धतीनं जर केलं तर ही 2000 आकडेवारी 1-0 to 2000 निश्चितपणानं वाढेल आणि ते वाढवण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील राहू. मी शेवटी एवढंच म्हणेन की माना इस जहां को गुलजार ना बना सके हम लेकिन कुछ काटे तो कम किए जहां से गुजरे हम. धन्यवाद.